नमस्कार आज आपण शॉर्ट सेलिंग म्हणजे काय ते पाहणार आहोत ही कन्सेप्ट बऱ्याच जणांना माहिती नसते त्यामुळे ह्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे तर शेअर मार्केटमध्ये आपण नॉर्मली जे आपण करतो जसं की शेअर खाली आल्यावर आपण तो विकत घेतो आणि शेअर वाढल्यावर त्याला विकतो ही नॉर्मल पद्धत आपल्या सर्वांनाच माहिती आहे किंमत वाढली की आपल्याला फायदा होतो आणि जर ती कमी झाली तर आपल्याला लॉस होतो पण पडणाऱ्या मार्केटमधून पैसे कसे कमवायचे तर ह्यासाठी एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे जर एखाद्या शेअरची किंमत कमी होत असेल तर त्यातून सुद्धा आपण नफा कमवू शकतो तर हे कसं ते आज आपण पाहणार आहोत समजा वाय झेड कंपनीचे शेअर्स आपण एकशे सत्तरला बाय केले आणि एकशे ऐंशी रुपयाला सेल केले तर आपला प्रॉफिट झाला दहा रुपये आणि समजा आपण ते एकशे साठला विकले तर आपला लॉस झाला दहा रुपये तर ही एक कॉमन मेथड आहे जी आपण प्रत्येक श किंवा ट्रे प्रत्येक ट्रेडर यूज करतो तर आता आपण समजून घेणार आहोत की शॉर्ट सेलिंग म्हणजे काय तर यामध्ये उलट प्रोसिजर असते यामध्ये आपण आधी शेअर्स सेल करतो आणि त्यानंतर बाय करतो तर आता तुमच्या मनात खूप डाऊट्स असतील तर आता आपण हे प्रॅक्टिकली कसं करायचं ते पाहणार आहोत समजा एक्स वाय झेड कंपनीचे शेअर्स आहेत आणि तुमच्या कॅल्क्युलेशननुसार ते खाली पडणार आहेत म्हणजेच त्या शेअर्सची किंमत कमी होणार आहे कोणत्याही कारणामुळे असू शकतं कंपनीमध्ये फ्रॉड झालेला असेल किंवा कंपनीचे लॉसेस होत असतील कंपनीचे सेल्स होत नसतील कंपनीवर काही डेप्ट असतील म्हणून तुम्ही एक्सपाय झेड हा शेअर एकशे ऐंशी एक रुपयाला सेल केला आणि त्यानंतर एकशे साठला बाय केला यामध्ये तुमचं वीस रुपयाचं प्रॉफिट होईल तर आता तुम्ही म्हणाल जो शेअर आपण घेतलाच नाही तो विकायचा कसा तर आता आपण ते समजून घेऊया म्हणजे जेव्हा तुम्ही सेल करता तेव्हा एखाद्या व्यक्तीकडच्या अकाउंटमधून तुमच्या अकाऊंटमध्ये शेअर ट्रान्सफर केले जातात आणि जेव्हा तुम्ही ते सेल करून बाय करता त्यावेळी अजून एका व्यक्तीकडे ते शेअर्स ट्रान्सफर केले जातात यामध्ये तुमच्याकडे झिरो क्वांटिटी राहते पण हा ट्रेड केल्यानंतर जो काही पॉ प्रॉफिट होतो किंवा जो काही लॉस होतो त्याचा इम्पॅक्ट तुमच्या टोटल अमाऊंटवर पाहायला मिळतो मग जर या ट्रेडमधून जर तुम्हाला प्रॉफिट झालं असेल तर त्याचे एक्स्ट्रा पैसे तुमच्या मध्ये ॲड केले जातात आणि जर लॉस झाला असेल तर ते तुमच्या मधून मायनस केले जातात तुम्ही जर हे साठी घेतलं असाल आणि तुम्ही साडेतीनच्या आधी ती श पोझिशन स्क्वेअर ऑफ केली नसेल म्हणजेच ते शेअर बाय केले नाहीत किंवा जर तुम्ही इंट्राडेसाठी बाय केलेले शेअर सेल केले नाहीत सेम डे तर अराउंड थ्री ट्वेंटीपर्यंत तुम्हाला ते स्क्वेअर ऑफ करावे लागतात आणि जर तुम्ही ते केले नाहीत तर सेबीच्या नियमानुसार ब्रोकरला काही राईट्स दिलेले आहेत जर हे बाईंग आणि सेलिंग साडेतीनपर्यंत झालं नाही तर ब्रोकर रिस्पॉन्सिबल असतो यामुळे तो साडेतीन सॉरी तीन, तीन वीस ते साडेतीन यामध्ये बाईंग किंवा सेलिंग असेल ते ब्रोकरकडून केलं जातं तुम्ही जर इंट्राडे करत असाल तर तीन वीसच्या आधीच तुम्हाला स्क्वेअर ऑफ करावं लागतं आणि जर असं झालं नाही तर तीन वीस ते साडेतीनमध्ये ब्रोकर स्वतः शेअर विकतो किंवा विकत घेतो ज्याप्रमाणे तुम्ही शॉर्ट सेलिंग करत असाल किंवा इंट्राडे करत असाल त्यानुसार आणि तुम्हाला जो काही प्रॉफिट झाला असेल लॉस झाला असेल ते ते तुम्हाला क्रेडिट केलं जातं तुम्हाला प्रॉफिट झालं आहे लॉस झाला आहे ह्याचा त्यांना ब्रोकरला काही कन्सर्न नसतो त्यांना फक्त त्यांची पोझिशन स्क्वेअर ऑफ करायची असते समजा तुम्ही एखादा शेअर एकशे वीस रुपयाला विकला आणि तुम्हाला तो बाय करता आला नाही तर ब्रोकर एकशे चाळीसला ज्या किमतीमध्ये असेल तीन वीस नंतर त्या किमतीला तो घेणार आणि एकशे चाळीसला घेतलं त्यामुळे तुमचा वीस रुपयाचा लॉस झाला शिवाय तुम्हाला जे काही त्यांचे ब्रोकरेज चार्जेस असतात ते द्यावे लागणार आणि तुम्ही जे स्क्वेअर ऑफ केलं नाही त्याची तुम्हाला वेगळी पेनल्टी देखील लागते तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसं शक्य आहे हे असं ब्रोकर कसं करू शकतो तर सामान्य लोकांच्या ट्रेडिंगनंतर देखील ब्रोकर्सना एक टाईम ॲलोकेट केलेला असतो वेळेमध्ये फक्त ब्रोकरच शेअर्सची खरेदी किंवा विक्री करू शकतो साडेतीन वाजल्यानंतर अजून एक अर्धा तास आपल्या ब्रोकरला मिळतो ज्यामध्ये ते शेअर्सची खरेदी किंवा विक्री करू शकतात ज्याला ऑप्शन मार्केट असं म्हणतात तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आय आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून खूप काही शिकायला मिळालं असेल तर आजचा होमवर्क आहे की हे सेल कसं करतात हे तुमच्या ब्रोकरमध्ये फाइंड आऊट करायचं आहे थँक्यू